नमस्कार शेतकरी मित्रहो, स्वागत आहे आपलं कपाशी पिकातील तण नियंत्रण या कार्यक्रमामध्ये। आपल्या देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कपाशी खालील क्षेत्र आहे, पण असे असूनसुद्धा आपली उत्पादकता ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे। उत्पादकता कमी असण्यामागील कारणांचा जर आपण विचार केला तर प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील कपाशी पीक हे मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। या व्यतिरिक्त कपाशी पिकामध्ये येणारी तणे, कीटक आणि रोग हे सुद्धा कपाशी या पिकाची उत्पादकता न वाढवू देण्यामागे कारणीभूत ठरतात। यामध्ये तणांचे जर आपण वेळीच नियंत्रण केले नाही तर साधारण 45 ते 50% आपल्या येणाऱ्या उत्पादनामध्ये घट होऊ शकते। त्यामुळे कपाशी लागवडीनंतर सुरुवातीचा 45 दिवसांचा कालावधी हा तण नियंत्रणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे। या कालावधीमध्ये जर आपण तणांचा वेळीच बंदोबस्त केला तर आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येते। कपाशीच्या शेतामध्ये पाथरी, कुंजरू, चवळी, घोळ, केना, बोकड्या, रानपोपटी, रेशीमकाटा, जंगली वांग, कुरडू, लहान दुधी, हजारदाना, चांदवेल, गाजर गवत, दीपमा, शेपरूट, सावा, खेकडा, नक्षत्री आणि चिकटा ही तणे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात। तण नियंत्रणासाठी परंपरेनुसार आपण निंदणी किंवा डवरणी यांचा वापर करतो, परंतु बहुतेक वेळा मजुरांची अनुपलब्धता आणि सलग पडणारा पाऊस यामुळे वेळीच तण नियंत्रण शक्य होत नाही आणि यालाच पर्याय म्हणून बरेच शेतकरी तणनाशकाकडे वळतात। अशा शेतकऱ्यांसाठी गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेत हिटविड मॅक्स हे तणनाशक आणले आहे। या तणनाशकामध्ये पायरीथिओबॅक सोडियम आणि क्युझालफॉपिथिल या दोन घटकांचा अंतर्भाव असल्यामुळे कपाशीमधील लांब आणि गोल पानांच्या तणांचे सहजच नियंत्रण होते। याशिवाय हिटविड मॅक्स हे तणनाशक कपाशी पिकासाठी संपूर्णतः सुरक्षित असून शिफारशीनुसार याचा वापर केल्यास याचे कुठलेही दुष्परिणाम कपाशी पिकावर होत नाहीत। हिटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर करायचा असल्यास 450 मिली हिटविड मॅक्स 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण 1 एकर जमिनीवर याची फवारणी करायची आहे। पहिली फवारणी लागवडीनंतर लगेच म्हणजे 0 ते 7 दिवसात करायची आहे, जेणेकरून पुढील 25 ते 30 दिवस कपाशीला तणांपासून मुक्ती मिळेल। 25 ते 30 दिवसानंतर तुम्ही एक डवरणी करू शकता आणि आवश्यकता वाटल्यास डवरणीनंतर एक चांगला पाऊस पडल्यास पुन्हा हिटविड मॅक्सची दुसरी फवारणी करू शकता। हिटविड मॅक्सचे उत्तम परिणाम जर साधायचे असतील तर काही बाबी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। हिटविड मॅक्सची फवारणी करताना जमिनीमध्ये भरपूर ओलावा असेल याची खात्री करून घ्यावी। तणांची अवस्था 2 ते 3 पानांपेक्षा मोठी नसावी। हिटविड मॅक्सचे एकरी प्रमाण 450 मिलीपेक्षा कमी वापरू नये। बरेच शेतकरी फक्त कपाशीच्या तासावर म्हणजे कपाशीच्या ओळीनेच फवारणी करतात, तर तसे न करता संपूर्ण शेतावर ब्लँकेट स्प्रे घ्यावा। तूर हे जर आपण आंतरपीक घेतलं असेल तर तेवढे तुरीची ओस सोडून द्यावी आणि इतर सर्व शेतामध्ये फवारणी करावी। हिटविड मॅक्सची फवारणी केल्यानंतर साधारण 2 आठवडे आंतरमशागतीची कामे करू नयेत। 1 ते 10 पंप फवारावे म्हणजेच साधारण 150 लिटर ते 200 लिटर पर्यंत पाणी फवारावे। फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप ज्याला फ्लॅट फॅन नोझल लावलेला असेल असाच पंप आपण हिटविड मॅक्सच्या फवारणीसाठी वापरावा। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हिटविड मॅक्सची फवारणी करताना कुठल्याही स्टिकरचा वापर आपण करू नये। या प्रकारे दिलेल्या माहितीनुसारच आपण हिटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर करावा आणि आपले कपाशीचे शेत तणमुक्त ठेवावे।